हॅलो, सेलिब्रिटी कट्ट्यावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आता पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड येथे पार पडत आहे आणि माझ्यासोबत आहेत नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले. सर, सर खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी कट्ट्यावर. नमस्कार. सेलिब्रिटी कट्ट्याच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मनापासून नमस्कार. माझा पहिलाच प्रश्न हा आहे की आम्ही गेले 3 दिवस बघतोय आणि त्याआधी सुद्धा मी इतके वर्ष बघतोय, प्रशांत दामले सरांची जी एनर्जी आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघतो किंवा जेव्हाही त्यांना आम्ही बघतो, कायम हसरा चेहरा असतो. सो या हसऱ्या चेहऱ्यामागचं कारण काय असेल? काय आता कारण सांगायचं तर कसं असतं माहिती आहे का, पॉझिटिव्हिटी आणि नेगेटिव्हिटी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सकाळी उठल्यापासून मी इतका पॉझिटिव्हिटी, मी पॉझिटिव्ह थिंकिंग करणारा माणूस आहे. कारण काय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत निगेटिव्ह गोष्टी होतच असतात, त्या डोक्यात ठेवायच्या की आनंदी गोष्टी डोक्यात ठेवायच्या हे महत्त्वाचं आहे. रोज रात्री झोपताना त्या दिवसात घडलेल्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा अप्रिय गोष्टी आहेत ते मी पान उलटून झोपतो. रात्री पान उलटून झोपलं की सकाळची जी सकाळ असते, दुसऱ्या दिवशी जी सकाळ असते ती अतिशय प्रसन्न असते. त्यामुळे आणि हे एक कारण आहे. दुसरं महत्त्वाचं कारण माझा आवडीचा विषय आहे. माझा आवडीशिवाय आपण किती वेळ करू शकतो? वेळच्या वेळी खाल्लं की गाडी लाईनीवर राहते. मला नाट्य दिंडीबद्दल बोलायचं की आम्ही नाट्य दिंडीमध्ये बघितलं, भरपूर कलाकार या नाट्य दिंडीमध्ये सहभागी झाले होते, पत्रकार असतील, बाकी सुद्धा तुमचे चाहते वगैरे सगळेच जण याच्यामध्ये सामील झालेले होते. सो या दिंडीच्या बद्दल काय तुम्ही सांगाल, काय बघा? खरं सांगू का, हा दिवाळीमधला एक भाग आहे. म्हणजे दिवाळीमध्ये एक लक्ष्मीपूजन असतं, बरोबर की नाही? मग धनत्रयोदशी असते, मग पाडवा असतो. तसा दिंडी हा आमच्या दिवाळीचा एक भाग आहे. ही आमची आता यावेळची दिवाळी आमची 4 महिन्याची आहे, 4.5 महिन्याची आहे. नॉर्मल दिवाळी म्हणजे नुसतं एक संमेलन असतं, ती 3 दिवसाचं दिवाळी असतं. तर दिंडी हा दिवाळीचा भाग आहे आणि दिवाळी आपण जेवढी जास्त एन्जॉय करतो घरच्यांबरोबर, नातेवाईकांबरोबर, तसेच आमची ही दिवाळी आहे. आणि आम्ही सर्व कलाकार जेव्हा एकत्र येतो ना तेव्हा सुखदुःख, आनंदाच्या दुःखाच्या सगळ्या गोष्टी शेअर करतो आणि शेअर करण्यासाठी हा दिवस आहे. कारण दिंडीमध्ये सगळे कलाकार आणि मला खूप सर्व कलाकारांचे मला मनापासून आभार मानावेसे वाटतात. अध्यक्ष म्हणून ना, प्रशांत दामले म्हणून नाही, पण अध्यक्ष म्हणून मला आभार मानावेसे वाटतात की ज्या कलाकारांनी आम्ही येतो असं सांगितलं, असे 114 कलाकारांनी आम्ही येतो असं सांगितलं होतं. ते 114 कलाकार आज आले होते. त्यांनी संमेलनाला कधी काल आले, कधी काल रात्री उशिरा आले, कधी दिंडीला आले, कधी आज आले, असे हजर राहिले आणि रसिक प्रेक्षकांना त्यांचे रसिक प्रेक्षकांचे हितगुज केलं, गप्पा मारल्या, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काल जसं जब्बार पटेल सर म्हणाले की आजकालची जी नाटकं होतात की पूर्ण तालीम, म्हणजे बघताना त्यांना असं जाणवतं की पूर्ण हे नाटक तालीमनुसार झालेलं नाही आहे, तर तसं तुम्हाला काही अनुभव आलायला आहे का? नाही, माझं तेच मत आहे की तुम्ही जेव्हा रसिक प्रेक्षकांकडून XYZ तिकीट घेता, काय 500 रुपये तिकीट घेता, तर त्याच्या बदल्या तुम्ही त्यांना काय देता? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता आनंदाचं आपण काही असं म्हणत नाही, मला 850-835 रुपयाचा आनंद मिळाला असं तर म्हणत नाही. नाटक हे मनावरचं औषध आहे, न दिसणारं औषध आहे. आणि हे औषध आपण ज्या पद्धतीने घेतो, कुठलंही औषध, त्याची एक्सपायरी झाली आहे का, डेट वगैरे बघून घेतो ना, की उचलली बाटली आणि घेतलं औषध, असं नाही होत, बरोबर की नाही? त्यामुळे औषध देताना किंवा घेताना आपण जेवढी जबाबदारीने आपण घेतो त्याच जबाबदारीने नाटकसुद्धा सादर व्हायला पाहिजे. आज 250 वर्ष झाली नाटकं चाललेली आहेत, विविध प्रकारची नाटकं चाललेली आहेत. 1947 दुसरं महायुद्ध, तिसरं महायुद्ध, तुमचा कोरोनाचा काळ, TV, अनेक चॅनल्स, OTT, पूर, दंगे, धोपे, बॉम्बस्फोट, या सगळ्यातून मराठी नाटक स्वतःचं उभं आहे, अस्तित्व ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यामागे आमचा आत्मविश्वास आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, आत्मविश्वास आहे. आता कोरोनासुद्धा, कोरोना नंतरच्या काळातसुद्धा माझं आणि भरत जाधवचं मी पहिलं नाटक सादर केलं. हां, सरकारने आपल्याला बंधनं राखली होती, 50% तुम्ही हे ठेवा, त्या 50%सुद्धा आम्ही काम केलं. मग तिथे नफा तोटा आहे की नाही हे आम्ही काही बघत बसलो नाही. नाटक परत सुरू होणं फार गरजेचं आहे. आमचे सगळे बॅकस्टेजचे आर्टिस्ट आहेत, ते घरी बसलेले आहेत. शेवटी कसं आहे, रिकामं डोकं असलं काहीतरी मराठीमध्ये म्हणत आहे, म्हण आहे, रिकामं डोकं आणि सैतानाचं घर. त्यामुळे हाताला काम मिळणं हे आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे मराठी नाटकाला काही अंतर नाही.
आणि जब्बार सर जे म्हणाले ते अतिशय योग्य आहे. पहिला प्रयोग हा 50वा प्रयोग असायला पाहिजे. आणि सध्या आता मराठी इंडस्ट्रीसाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे की बरेच नाटक आपण बघतो की हाऊसफुलचा बोर्ड लागतो त्या नाटकांना. सो त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आणि त्याचबरोबर तुम्ही असं देखील म्हणालात की पुढच्या पिढीला नाटक म्हणजे काय हे कळण्यासाठी पालकांनी सुद्धा त्यांच्या मुलांना घेऊन येणं गरजेचं आहे. त्याबद्दल काय, कोरोनाच्या काळात आम्हाला खूप विश्रांती मिळाली होती. खूपच विश्रांती मिळाली होती. त्यामुळे कोरोनाच्या नंतरच्या काळात आपल्याला खूप छान काम करायला, रे बाबा असं एक सगळ्यांच्याच म्हणजे निर्मात्या लेखकापासून ते आमच्या बसच्या ड्रायव्हरपर्यंत सगळ्यांच्या चल बाबा यार काम करूया तर चला आणि चांगलं काम करूया. म्हणजे आपण हिशोब बघायला गेला तर आज नाही म्हटलं तरी एक 50 नाटकं आज रंगभूमीवर आहेत आणि 50 नाटकांपैकी कमी कमी 12 ते 14 नाटकं चांगल्या पद्धतीने चालू आहेत. मराठी नाटकांची फार वाईट परिस्थिती आहे असं वगैरे काही नाही आहे. म्हणजे ॲव्हरेज बघितलं, माझं एवढंच म्हणणं आहे की 50-60 नाटकं काढायचे म्हणजे तुम्हाला क्वालिटी पाहिजे का क्वांटिटी पाहिजे हा मुद्दा आहे. 50-60 नाटकांपैकी 12 नाटकं चालतात आणि 40 नाटकांपैकी किंवा 35 नाटकांपैकी 12 नाटकं चालतात, काय चांगलं आहे ॲव्हरेज? बरोबर की नाही? त्यामुळे मला असं वाटतं की क्वांटिटीवर जातात, क्वालिटीवर जर आपण काम केलं तर त्याच्या तुमची संहिता आहे त्या संहितावर 6-7-8-8 महिने काम करायला पाहिजे. आणि आपल्याकडे अतिशय अनुभव असे दिग्दर्शक आहेत, विजय केंकरे आहे, मंगेश कदम आहे, चंद्रकांत कुलकर्णी आहे, पुरुषोत्तम बेर्डे आहे, देवेंद्र पेमे असे अनेक चांगले चांगले दिग्दर्शक आहेत की जे बसून सांगतील की बाबा इथे नाटक थोडं हलतं आहे, इथे जरा कॅरेक्टर हलतं आहे, तर ते करायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, तर अजून नाटकाची क्वालिटी वाढेल. सो थँक्यू सो मच सर आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू.